नमस्कार राधाकृष्ण मराठी ब्लॉग्स मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर आम्ही कोल्हापूरला आलेलो आहोत आणि कोल्हापूर मध्ये आम्ही म्युझियम मध्ये आलेलो आहोत आणि म्युझियम मध्ये पुरातन काळातलं राहणीमान जीवनमान कसं होतं इथं दाखवलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता एकावर एक तीन घडे आहेत, म्हणजे तळण घेऊन चालल्यासारखं आहेत घागरीचे. आणि इकडे विहीर आहेत, तिकडे पाणी काढायचं काम चालू आहेत, शेंदायचं चालू आहेत. आणि इकडे खूप सुंदर असा मोठा जुना वड आहे. सर कोणत्या म्युझियम मध्ये आलेलो आपण? कनेरमठ. हा कनेरमठ, कनेरमठ मध्ये आलेलो आहेत. आणि हे पण भारी आहे ना बसायला. चला अजून. आणि हा किती एकर मध्ये आहे सर? 13 एकर मध्ये. 13 एकर मध्ये आता सुरुवात केली आम्ही. एक बाई झाडावरच पान मोडती खाली, बकऱ्या खातायत, कलरचं काम पण चालू आहे अजून. इकडं तर जुन्या पद्धतीचं कळ चालू आहे, आता ते तर कोणीच करत नाही. आम्ही पण मी बघितलेलं आहे असं कळ लावताना. आता फक्त ताडपत्र आठवलं की कळ बनत, तेव्हा असं पाच बायला तर कळ, पाच बायला कळ लावतायत. तर कळ म्हणजे काय हा मोठा प्रश्न पडला असेल तुम्हाला. तर खळ म्हणजे तिथं आपण गहू तयार करायचं आहे आणि ज्वारीचं करायचं आहे हरभऱ्याचं, तर त्याच्यासाठी असतं. आणि इकडं पण खूप सुंदर बोललेत, एकशे एक बैल जोडी प्रत्येक ठिकाणी. इकडं तर आपल्या म्हशी आहेत.
चालू आहे इकडे ही बघ पेरणी चालू ना तू मदत करते वैष्णवी आवळ आलेले पेरून घ्या पटकन प्राचीन जीवन कसं होतं आणि यानंतर आम्ही चाललोय आता इकडे बारा बलुतेदारी पद्धत कशी होती ती बघण्यासाठी तर त्यांचे प्रत्येकाचे घर आणि खूप सुंदर वातावरण येतं इथं आणि असे हुबेहूब कनेर मठामध्ये केलेलेत बघा प्रत्येकाच्या घर आहेत सुंदर असं आणि खूप रेखीव कोरीव आहेत आणि मुलं पण छोटे छोटे खेळत आहेत बघा बैलगाडीवरती जसं सुसवा खेळतात ना आता तसं आणि इकडे गारुडी खेळ दाखवतोय गारुडी खेळ दाखवायचं बघा पुंगी वाजवली की साप यायचा मुलं बिचारे गावातले सगळे बघायला यायचे त्यांच्याकडे मुंगूस पण राहायचा आणि आणि तेव्हाच्या काळामध्ये मुलं काय टाइमपास म्हणून खेळायचे जसे की आता टी व्ही बघतात मोबाईल बघतात तेव्हा त्यांचे बघा कामात पण मदत करायचे इकडं गोट्या खेळतोयत हा त्याचे वडील इकडं काम करतात प्रत्येकाच्या घरासमोरचा असा सुंदर देखावायत आणि नवरा बायको दोघं मिळून काम करतायत एक म्हणतात ना माझ्या आई नेहमी म्हणत असते एकाची भाजी एकाची पोळी असं भाकरी तर आणि इकडे हा बकरीला चारा खाऊ घालतोय योगेशला फार असं आलं मला फार आवडतात बकऱ्या इकडे अंगणामध्ये गाडा गाडा खेळतोय खूप खूप भारी वाटत होत असं वाटत होतं आपण आणि सगळं चांगलं असलं तरी भांडण प्रत्येक ठिकाणी होतात तसं त्या गावात पण भांडणं व्हायचे आणि इथं पंचायत भरल्या जायची अशी गावातल्या गावात कोर्ट कचेऱ्या नसायच्या आणि इथं न्याय केलं जायचं बघ आरोपी हजीर हो आणि तो बंच बसायचे आणि मग ते त्याचा न्याय निवाडा करायचे
आधी आम्ही कोल्हा ज्योतिबाला गेलो नंतर कोल्हापूरला गेलो आणि कोल्हापूरवरन कनेरमठ बघितला अतिशय सुंदर असा देखावा 1400 वर्षा छोटी सी पार्टी है आणि ती पार्टी आमची सुरू झाली आहे थकलेले चेहरे पण स्माईल बघा बिलकुल जात नाही का सर आणि सकाळपासून फिरत होतो एवढं आणि खूप जास्त आणि आता आम्ही आलेलो कराडच्या शिवराज धाब्यावर इथं अख्खा मसूर खूप फेमस आहेत शिवराजचा आणि इथली तंदूर पण बघा खूप मोठी मोठी तंदूर आहे आमच्या संभाजीनगरमध्ये तर याच्यात दोन तंदूर मिळतील ही एकच तंदूर आहेत आणि खूप छान आहेत सगळ्यांना वेगळी वाटत होती आमच्याकडं मोठी मोठी दिसत होती पण भारी वाटतं वेगळं नेहमीपेक्षा कॉमनपेक्षा काहीतरी वेगळं मिळालं तर आणि मस्त अख्खा मसूर पण ऑर्डर केलेला आहेत पण ती आवड हे आला अख्खा मसूर याला दह्यासोबत खातात ही काजू करी आणि अजून पण भाज्या मागवल्या होत्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनुसार तर आता कोणीच कोणाला बोलायला रेडी नाही आहेत मस्त जेवणावर ताव मारणार आहेत कारण सकाळचे सगळे खूप थकलेले आणि मनाने खूप खुश होते तर आता दणकावून जेवण करणार आणि नंतर झोपणार तर अशा आणि अख्खा मसूर आलेला आहे आणि त्याच्यावरती दही पण आहे दही दही भारी काहींनी अख्खा मसूर तर काहींनी काजू करी कृष्णाला तर कुठेही जावं त्याची फेवरेट असती पनीरची भाजी तर पनीरची भाजी कृष्णा आणि आदिती झाती स्पेशल होती आणि मी बघितलं अख्खा शिवराज धाब्यावरती एक खूप सुंदर अशी अप्रतिम मूर्ती आणि तिच्या समोर एक प्लेट होतं तर हे यांच्या समोर रोज पकवानाचं ते दाखवल्यासारखं जेवण असतं तर आजचा व्हिडिओ इथंच थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत राधे राधे.